हॅलो फ्रेंड्स आज आपण सिम्पल व सुंदर गयाची डिझाईन पाहणार आहोत ब्लाउजला इथं बॅकला मी पाणगळा कट करून घेतलेला आहे अस्तरची पण दीड इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे तर सर्वात प्रथम आपण अस्तर व कापड टच करून घेतलेला आहे आता जे आपण कॉटनची पट्टी कट केलेली आहे त्याला एकीकडे मार्जिन शिलाई घालूया बऱ्याच जणींना गळ्याला पट्टी कशी करायची असते हे माहीत नसतं तर त्याच्यासाठी मी इथे तुम्हा तुम्हाला डिटेलमध्ये पट्टी कशी लावायची आहे ते दाखवा लागले तुम्ही पट्टी कापताना पूर्ण सगळीकडंच एकसारखं माप ठेवून घ्यायचं आहे व शिलाई पण आपण एकसारखी घालून घेतली तर आपली पट्टी एकदम सुंदर व एकसारखी दिसते आता आपण कच मारून घेऊया पानगळ्याचा जिथं तो टोक आलेला आहे तिथं एकदम व्यवस्थित कच मारून घ्यायचं आहे व बाजूला छोटे छोटे कच मारून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे गळा छान सपय बसतो कच मारून झाल्यावर आपण दापटीव घालून घ्यायचे आहे दाब टीप घालून झाल्यावर आपण ह्याला कच्चे टीप घालून घ्यायचे व नंतर हात शिलाई करून घ्यायचे तर आपल्याला असा बसतो आता आपण ह्याला असे पानांची डिझाईन करणार आहोत तर ते आपण कसे केले ते तुम्हाला दाखवते इथे मी तीन बाय तीनचे चौकोन तुकडे घेतलेले आहेत जवळजवळ तीस पस्तीस किंवा सुद्धा आपल्याला लागू शकतात ते अशा प्रकारे दोन वेळा फोल्ड करून त्याला आपण खाली दोरा बांधून घ्यायचा आहे आणखीन एक दुसरी पद्धत म्हणजे सुईने पण तुम्ही त्याला असे धाव घालून दोऱ्यानं चांगलं घट्ट बांधून घ्यायचं आहे हे पण आपलं पान मजबूत होतं तुम्ही तसं किंवा असं दोन्ही पद्धतीने पान बनवू शकता आता गळ्याच्या उजव्या साईडला पण पान इकडे व तिकडे एकमेकांसमोर लावून घ्यायचेत व्हिडिओमध्ये मी दाखवाले त्या पद्धतीने हा गळा बनवायला थोडा वेळ लागतो पण खूपच सुंदर आपला बॅगचं डिझाईन तयार होतं त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मला कमेंटमध्ये कळवा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक व शेअर करा तर सेंटरला येईपर्यंत आपण हे असंच लावत यायचं आहे आता सेंटरला आल्यावर आपण चॉकणे असे कमरेपर्यंत माप घालून घ्यायचे आहे व त्याच्यावर आपण पानं लावून घ्यायचे आता हे आपलं कच्चा आहे तर आपण आता दोन बाय वीस पंचवीस इंचाची एक पट्टी काढून घ्यायची आहे व तिला फोल्ड करून आपण अर्धा इंचाची पट्टी तयार करून घ्यायची हे बघा मी इथे टीप घालून घेतलेले आहे आपली टिप्स सगळीकडं अर्धा इंचवरच आली पाहिजे जास्तीचं कापड आपण कट करायचं आहे व नाडी उलटून घ्यायची ही पहा आपली एकसारखी अर्ध्या इंचाची पट्टी तयार झालेली आहे ते आपण पानं लावलेत तिथं जे आपलं कच्चं दिसतं भाग त्याच्याबरोबर सेंटरलाही लावून घ्यायचे दोन्ही साईडला टीप घालून हे पहा अशा पद्धतीने व ह्याच्यावर तुम्ही गोल्डन लेस खड्यांची लेस लावून सजवू शकता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की नक्की कळवा धन्यवाद